आज बनवणार आपण भेंडी. भेंडीची भाजी बनवायसाठी आपण इकडे पॅन घेतलं आहे. कांदा, मिरची आणि टमॅटोला चॉप केलेलं आहे. पॅनमध्ये थोडंसं तेल टाकून आपण भेंडीला थोडं फ्राय करून घेतलं आहे. आणि असं का तर त्याचा जे चिपचिपापणा जो असतो तो निघायसाठी आपण त्याला थोडं फ्राय करून घेणार. इकडे आपला भात झालाच आहे. भेंडीच्या फोडणीसाठी मी इकडे तेलामध्ये जिरं टाकणार, लसूण टाकणार आणि सोबत मी इकडे माझ्या वरणाला पण फोडणी देते. हे झालं की यामध्ये थोडंसं आलं लसणाची पेस्ट आणि याला छान फ्राय झाल्यावर यामध्ये मी मिरची, कांदा आणि टमाटर टाकलं आहे. याला परतून घेतलं, याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकलं आणि थोडीशी हळद आणि तिखट टाकली आणि आपली जी भेंडी होती फ्राय केलेली ती यामध्ये टाकून दिली. लहान होती तर भेंडी पण नव्हती बनवता येत. एक किस्सा असा झाला होता की भेंडीमध्ये पाणी टाकून मी ती भेंडीची भाजी शिजवली होती. पण आता एक्सपेरिमेंट करून करून शिकून घेतलं आणि आता थोडं टेस्टी जेवण तर बनवून घेते. यांना विचारलं कसं झालं तर यांना तर खूपच आवडलं. तुम्ही पण ही भाजी नक्की ट्राय करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.